हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनंजय खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपर्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट यूज एबल टू और अनेबल टू मींस नॉट एबल टू, वन ऑफ द ग्रामेटिकल टॉपिक। अपन त्याचे नियम पाहू। पहला रूल आहे बघा, रूल नंबर वन, पहला रूल आहे, नियम पहला आहे, वाक्यात कॅन असेल तर कर्त्यानुसार एम किंवा इज किंवा आर घेऊन त्यापुढे एबल टू वापरणे। दुसरा नियम आहे, वाक्यात जर कॅनॉट असेल तर कर्त्यानुसार एम किंवा इज किंवा आर घेऊन त्यापुढे अनेबल टू वापरणे। तिसरा नियम आहे, वाक्यात कुड किंवा वुड असेल तर कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर घेऊन त्यापुढे एबल टू वापरावे। चौथा नियम आहे, वाक्यात कुड नॉट वुड नॉट असे असेल तर कर्त्यानुसार वॉज वेअर घेऊन त्यापुढे अनेबल टू वापरावे। म्हणजे बघा, वाक्यात जर कॅन आले असेल तर कर्त्यानुसार, म्हणजे जर कर्ता आय असेल तर एम, कर्ता एकवचनी असेल तर इज आणि कर्ता अनेकवचनी असेल तर आर प्लस एबल टू वापरावे। जर वाक्यात कांट म्हणजे कॅनॉट आलं असेल तर कर्त्यानुसार जर कर्ता आय असेल तर एम, एकवचनी असेल तर इज, अनेकवचनी असेल तर आर प्लस अनेबल टू किंवा नॉट एबल टू वापरावे। जर वाक्यात कुड किंवा वुड हे दोन आले असतील तर वॉज किंवा वेअर प्लस एबल टू वापरावे। जर वाक्यात कुडन मीन्स कुड नॉट और वुडन म्हणजेच वुड नॉट आले असेल तर वॉज किंवा वेअर, म्हणजे जर कर्ता एकवचनी असेल तर वॉज आणि अनेकवचनी असेल तर वेअर वापरून प्लस अनेबल टू किंवा नॉट एबल टू वापरलं जातं। आता आपण त्याची उदाहरणे पाहू। फॉर एक्झाम्पल बा, पहिलं आहे, ह गेस्ट कुड सी ह स्पेशल गिफ्ट्स। बघा, याच्यामध्ये कुड हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे किंवा मॉडल ऑक्झिलरी हे आलेलं आहे। तर बघा, त्याचं ॲन्सर आहे हर गेस्ट वेअर। बघा, गेस्ट हे अनेकवचन आहे त्यामुळे वेअर आलेलं आहे आणि कुडच्या जागी मग बा वेअर एबल टू सी हर स्पेशल गिफ्ट्स। बघा, पुढचं वाक्य आहे, इफ यू कॅन अचीव दॅट यू आर अ हिरो। याच्यामध्ये बघा कॅन आलेलं आहे आणि यू, म्हणून बघा इफ यू आर, बाय इफ यू आर एबल टू अचीव दॅट यू आर अ हिरो। बा, तिसरं वाक्य आहे, आय कॅनॉट प्ले बट आय कॅन पिक अप द शटलकॉक। त्याचं ॲन्सर आहे बघा, आय एम नॉट एबल टू प्ले बट आय एम एबल टू पिक अप द शटलकॉक। चौथं वाक्य आहे, लेट्स डू ऑल दॅट वी कॅन। त्याचं ॲन्सर आहे, लेट्स डू ऑल दॅट वी आर एबल टू डू। बघा, रूल नंबर टू आहे, पहिला, वाक्यात जर इज आल्यास कर्त्यानुसार एम किंवा इज किंवा आर घेणे, म्हणजेच जर आय असेल तर एम, जर एकवचनी असेल तर इज, अनेकवचनी असेल तर आर घेणे। दुसरं हे, वाक्यात जर वॉज आल्यास कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर घेणे। फॉर एक्झाम्पल बघा, पहिला आहे, इट इज पॉसिबल फॉर मी टू गो देअर। त्याचं ॲन्सर आहे बघा, आय एम एबल टू गो देअर। दुसरं उदाहरण आहे, इट वॉज पॉसिबल फॉर हिम टू स्टडी हार्ड। त्याचं ॲन्सर आहे, ही वॉज एबल टू स्टडी हार्ड। आता आपण पाहूया बघा क्वेश्चन, यूज बी एबल टू याची काही उदाहरणे। पहिलं उदाहरण आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश। त्याचं ॲन्सर आहे बघा, आय एम एबल टू स्पीक इंग्लिश। पुढचं उदाहरण आहे, ही कॅन रीड अ स्टोरी। त्याचं ॲन्सर आहे, ही इज एबल टू रीड अ स्टोरी। बघा, तिसरं वाक्य आहे, आय कुड स्पीक इंग्लिश। त्याचं ॲन्सर आहे, आय वॉज एबल टू स्पीक इंग्लिश। पुढचं वाक्य आहे, ही कुड रीड अ स्टोरी। त्याचं ॲन्सर आहे, ही वॉज एबल टू रीड अ स्टोरी। बघा, पाचवं वाक्य आहे, यू कॅन फील इट। त्याचं ॲन्सर आहे, यू आर एबल टू फील इट। सहावं वाक्य आहे, वी कॅन ईट फूड। त्याचं ॲन्सर आहे, वी आर एबल टू ईट फूड। सातवं वाक्य आहे, दे कॅन डिटरमाइन।
त्याचं आन्सर आहे दे आर एबल टू डिटरमाइन. पुढचं वाक्य आहे बघा, यू कूड इंडिकेट दॅट, त्याचं आन्सर आहे यू वे आर एबल टू इंडिकेट दॅट. नवं वाक्य आहे यू कॅन टेक शेल्टर अंडर इट्स ब्रँचेस, त्याचं आन्सर आहे यू आर एबल टू टेक शेल्टर अंडर इट्स ब्रँचेस. पुढचं उदाहरण आहे बघा, शी कूड डू इट, त्याचं आन्सर आहे शी वॉज एबल टू डू इट. पुढचं वाक्य आहे ही कूड टेक हर टू द हॉस्पिटल, त्याचं आन्सर आहे ही वॉज एबल टू टेक हर टू द हॉस्पिटल. पुढचं वाक्य आहे बघा, यू कॅन सेंड ईमेल, त्याचं आन्सर आहे यू आर एबल टू सेंड ईमेल. पुढचं वाक्य आहे ही कूड प्ले वेल, त्याचं आन्सर आहे ही वॉज एबल टू प्ले वेल. आता आपण अनेबल टूची वाक्य बघू. क्वेश्चन बघायचा असतो यूज बी अनेबल टू किंवा नॉट एबल टू. पहिलं वाक्य आहे आय कॅनॉट स्पीक फ्रेंच, त्याचं आन्सर आहे बघा आय एम अनेबल टू स्पीक फ्रेंच किंवा आय एम नॉट एबल टू स्पीक फ्रेंच. दुसरं वाक्य आहे ही कॅन नॉट रीड अ स्टोरी, त्याचं आन्सर आहे ही इज अनेबल टू रीड अ स्टोरी किंवा ही इज नॉट एबल टू रीड अ स्टोरी. तिसरं वाक्य आहे आय कुड नॉट स्पीक इंग्लिश, त्याचं उत्तर आहे बघा आय वॉज अनेबल टू स्पीक इंग्लिश किंवा आय वॉज नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. पुढचं वाक्य आहे बघा चौथं, ही कुडंट रीड अ स्टोरी, त्याचं आन्सर आहे ही वॉज अनेबल टू रीड अ स्टोरी किंवा ही वॉज नॉट एबल टू रीड अ स्टोरी. पुढचं वाक्य आहे बघा पाचवं, यू कॅन नॉट फील इट, त्याचं आन्सर आहे यू आर अनेबल टू फील इट किंवा यू आर नॉट एबल टू फील इट. पुढचं सहावं वाक्य आहे वी कॅनॉट ईट फूड, त्याचं आन्सर आहे वी आर अनेबल टू ईट फूड किंवा वी आर नॉट एबल टू ईट फूड. सातवं वाक्य आहे दे कॅनॉट डिटरमाइन, त्याचं आन्सर आहे दे आर अनेबल टू डिटरमाइन किंवा दे आर नॉट एबल टू डिटरमाइन. पुढचं वाक्य आठवं वाक्य आहे बघा, शी कांट गो देअर, त्याचं आन्सर आहे शी इज अनेबल टू गो देअर किंवा शी इज नॉट एबल टू गो देअर. पुढचं वाक्य आहे दे कुडंट डू चेंज, त्याचं आन्सर आहे बघा दे वेअर अनेबल टू डू चेंज किंवा दे वेअर नॉट एबल टू डू चेंज. फ्रेंड्स, इफ यू आर लाईक दिस व्हिडिओ शेअर द मोस्ट.